गोष्टी करायच्या आता, असं या पद्धतीचं सगळ्यांचं राज्य सरकारचं मत पाहिजे. ज्या करायच्या त्या करायच्या, दिलखुलासपणे करायच्या, नाही करायच्या त्या नाही करायच्या. मग आता इकडून करायचं आणि विसंगत स्टेटमेंट करायचे, त्यापेक्षा 14-15 तारखेला अधिवेशन आणि जे सगळ्या स्वयंचा अध्यादेश झाला आहे त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामार्फत ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळतील, म्हणून अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण केसेसच्या संदर्भातला विषय. त्यामुळं हे काय त्या वक्तव्याशी बी लय धरण्याची नाही आवश्यकता, परंतु अंमलबजावणी अत्यंत गरजेची त्याची, म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या त्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांचं कल्याण होईल. असं म्हणायचं की इतक्या मागे आपण वेळ दिला सरकारला, लेखी तुमच्या हातात कागद आहे, अशाही अवस्थेमध्ये सरकारवरती हा अविश्वास का? कारण 15-16 तारखेपर्यंत तुम्हाला पर्याप्त वेळ आहे, पण 5-6 दिवस अगोदरच आपण उपोषणाला बसायला परत येईल. नाही तसं विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही, विश्वास नसता तर मराठ्यांनी त्यांना 5 महिनेच वेळ दिला नसता दादा, ह्या साध्या गोष्टी नाहीत. करोडो मराठा समाज मुंबईत गेला पण नसता, त्या आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं. हां, आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सांगतो. काहींचं म्हणणं असं आहे मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं, काहीच हाताला नाही लागलं, काहीच नाही मिळालं. त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं, मी त्यांना हात जोडून विनंती करून सांगतो. त्या कायद्यात काय करावं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंती पण, तुम्ही अंतरवाली लिहावं अभ्यासकांना. त्याच्यात काय करायचं आहे, काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का, तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का, तुमच्यासमोरच मी सरकारला कळवतो. मागं आता कणायची गरज नाही, त्यांनी यावं. कारण हरकती 15 दिवस घ्यायच्यात, तुम्ही सगळ्यांना अंतरवाली या. ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर लेत आहेत त्यांनी या, त्यांना काय वाटतंय नेमकं, काय मिळायला पाहिजे होतं. सगळ्या स्वयंचा हा शब्द आजचा नाहीये, हा 3.5 महिन्यापासून आहे. तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे, हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे. आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर, की तुम्ही म्हणतात काहीच मिळालं नाही. काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा, तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द आमचे अभ्यासक आहेत यांचे घ्या. बरं, 10 तारखेचं उपोषण कसं असणार आहे? म्हणजे आमरण, कारण त्या कायद्याची सगळ्या स्वयंच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या स्वयंना, म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते. मी मागंही सांगितलं होतं, आताही सांगतो, मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही, गैरसमज करायची गरज नाही. सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही. मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या. आपण मराठवाड्यात गॅजेट घ्यायला सांगितलं की ते गॅजेट असं सांगतायत, मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगतायत. सरकारनं तेही कबूल केलं. सॉरी, कोणाला काही कोणाचा जळीत असेल, कोणाचा दस्तऐवज सापडत नसेल, काळजी करायची गरज नाही. हे जे ऑब्जेक्शन घेणारे इतके दिवस कुठं होते आणि आता तुम्ही त्यांना आव्हान करता यायचं? मग तेच मी पाठीमागे म्हणलो, पण चला नाराज करण्यापेक्षा, हे 3.5 महिन्यापासूनचा शब्द आहे आजचा नाही सगळ्या स्वऱ्याचा. तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही, लढाई जिंकली तर हरले, तुला तर एक तर कळत नाही काय ती लढाई कळाना तुला, तू गोधड्या झोपल्याला 5-50 घेऊन तिकडे घरातून तुला काय कळणार आहे कशात काय. इथं शब्द होता सगळ्या स्वऱ्यांचा, त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते, घेऊन आले. अरे वेशीवर देऊन दे नाही तर अंतरवालीत देऊ दे, पाहिजे तेच दिलं ना. एखाद्या आयरणात देऊन नाही तर बंद खोली देऊन दिली, तिथं ते दिलं काय, पैसे तर नाही ना. हा एक खरं आहे की ते म्हणतात काय नाही मिळालं काही जण, बाकीचे अभ्यासक म्हणणं मानणारे ना राज्यातले, बाकीचे अभ्यासक आता ह्या तारखेपर्यंत हरकती घेतल्यात त्यांनी, बाकीच्या मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मानणार आहेत, पण काही जण फक्त टोकरायची सवय आहे, आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं. मग त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मोबाईल गेलं हाताला काहीच नाही लागलं, ते मात्र खरं. गोरगरिबांच्या हाताला खूप लागलं, खूप मोठा कायदा लागला, त्यांच्या हाताला काही नाही लागलं. त्यांना पिशी फिशी पाहिजे असतं नाही, कधी पैशाने भरलेली पत ही ते नाही लागलं आणि ते आम्ही मिळून देऊ देत नसतो. आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं.
मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई जिथपर्यंत नेलेली आहे ती लढाई जशी तशी मागे यावी किंवा अयशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत. तुमचं काय मत? बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ओबीसी संघटना न्यायालयात गेले, आव्हान दिले ह्या अध्यादेशाला, ह्या अधिसूचनेला. म्हणजे तुमचं जे नाही ते मागे यावं का असं तुम्हाला वाटतं? ते येणार नाहीत. पण तिने आव्हान दिलेलं त्याच्यावर काय म्हणतात? त्यांचा धंदाचे गोर कोणाचंही लेकरू असलं, शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे. असा त्यांचा पिढ्यानापाचा धंदाच आहे. मराठ्यांना काही मिळ पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते, त्याच्या अगोदरही तसंच केलं, आयोगालाही त्यांनी तसंच केलं. सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या. बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच, त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी असं करावं. आम्ही सांगितल्यावर ते मागं येते कसे होऊन, त्यामुळं त्यांना मागं या म्हणण्यात अर्थच काय, ते करणारच आहेत. आमचं ध्येय आम्हाला माहीत पाहिजे, आमचं ध्येय आम्हाला माहिती, आम्ही ते मिळवणार आहे, टिकवणार सुद्धा आहे. आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार, त्यात कसली शंका नाही. कोणाला किती पळायचं तितकं पळून द्या. त्यांनी आता लईच प्रयत्न केले तर नाविला जाणं देशातलं 27% आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे. मी ते करणार आहे. मग जर आता आमचं याच्यात काय झालं तर हे काही राजकारण का ह्याच्यामागे हेतू स्पर्धेचं जाणं न्यायालयात? नाही, सवयच आहे यांना पहिल्यापासून. पहिल्यापासून सवय असते एखाद्याला उकांडा उकरायची, ती उकरणार. त्याला किती धुवून आणा तुम्ही, त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार, म्हणजे लोळणारच उकांड्या. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत. असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी करतात, म्हणजे या वादानंतर त्याचे पडसाद जे आहेत ते असे पाहायला मिळतात. त्याला राजीनामा द्यावं द्या, नाही तर त्याला राष्ट्रपती होऊ द्या. त्याचे विचार विचारच राहणार आहे. ते इतका खराब विचाराचा माणूस, खराब अति खराब. तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागले. गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करून टाकेल. कारण मंडल कमिशन चॅलेंज होतं हे त्याला पक्कं माहिती, कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही, त्यामुळे त्याला पक्कं माहिती. फक्त इथून पाठीमागं कुणी करत नव्हतं, माझीही करायची इच्छा नाही. मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो, गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही, तुम्ही त्याला शांत करा. ते आमचं का चॅलेंज करतो विनाकारण? मग आमच्या पोराचं वाटोळं करायला लागला तो, त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे, त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा. त्याच्यामार्फत तो पडद्यामागून राहून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो. त्याला सांगा नको तू ओबीसींचं वाटोळं करू. झुंडशाही पुढे कुणी नमत घेऊ नका असे भुजबळ म्हणतात, म्हणजे सरकारला ते म्हणतात की तुमची जी सुरू आहे झुंडशाही आहे, नमत घेऊ नका. सरकारला चांगलं माहिती आणि ओबीसीचे गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना माहिती झुंडशाही कोण करतं. शांततेत मुंबईला गेलो, शांततेत वापस आलो. आमच्याजवळ आमच्या जागेवर जर दुसरं कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा ढेंगाणा करून आला असता. हे खरं सांगतो मी तुम्हाला, मरणाचा ढेंगाणा. पोरांना माझ्या मायबाप समाजाला सांगितलं शांतता द्यायचं, शांत वापस येतो. अक्षरशः तुम्हाला सांगतो कुठं मुंगीसुद्धा पायाखाली मरून दिली नाही, एवढा समुदाय होता तरी. एका नाही, शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन मागे राहिले. आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य. इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो, तरच ते करता येतं. नसतं आरक्षण तिथं काय एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुलले की मग जायचं घेऊन यायचं. कायदा बनवावाच लागणार आहे, त्याशिवाय ते मिळणार नाही. आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं. सगळ्या सोयऱ्यांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता. आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 10 तारखेला आमरण उपोषण ठेवलं आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही. हे 5-50 जण जे बोलणार विरोधात काही मिळालं नाही, काही त्यांना समाज मोजित बी नाही. आणि तुम्ही कोण इतके आवडायचे काहीच म्हणत, उलट मला म्हणत होते पहिली हे नका येऊवर का आपल्या संघ. यांना पहिल्यापासून सवय वरबडायची. म्हणलं नको, आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू, सगळ्यांची गरज आहे, आपण सगळ्यांसोबत घेऊ, फक्त इथून पुढं काही करू नका. म्हणून सोबत गेलेला समाज पहिल्यापासून म्हणतो यांना घेऊच नका, कारण इथं गोरगरीबात लढाई, गोरगरीब आम्ही सगळे एकत्र आहे. कधी हाक मारून मारली की उभा राहतो. आता ते तुम्ही उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे, अख्खी मुंबई जाम झाली होती इतक्या ताकदीनं मराठे आत घुसली होती. तुम्ही परतल्याच्या नंतर समाजाने आनंदोत्सव साजरा केला, जल्लोष व्यक्त केला, पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले ही एक भावना आहे त्यांची. मात्र ओबीसींच्या घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असं भुजबळ म्हणतात. ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव कोणासमोर केला? म्हणजे छगन भुजबळ म्हणताय ते. हा ना, पण कोणाच्या घरासमोर केला? ओबीसींच्या. कुठं केलाय? ओबीसींच्या घर आमचे येतोय काय तो काय संबंधित आहे? राजकारणी सगळ्या दोन्याचं खातं दुखून कडवी तो काय संबंधित? ओबीसी आमच्यात नाच होतो गुलाली, तुला काय माहिती रे? पडत एक कोपऱ्या लोक उठ जाशीन टुपकन राहिन ग.
ओबीसीचं काय संबंध आहे, उन्मताचं काय संबंध, आनंद आहे, ती दिवाळी आहे फक्त. एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या स्वऱ्याच्या मार्फत एक पत्र मिळालं ना, तू फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची महासभा बघ कशी असते. आणखीन तू लय बघायचं आहे, चष्म्याचा काचा बदलीत राहत आता फक्त लय बघायचं आहे तुला आणखीन. आणि ओबीसीचं दारापुढं नाचत नाही, ते आमचे घर आहे, तू हे नाही, तू गप बस. आता आम्ही कोण आहे दादा, आम्ही ओबीसीचे आहेत ना. मनोज जरांगेने एवढे ज्ञानी देशात दुसरं कोणीच नाहीये. तो काय सर्टिफिकेट देतो मला, मी ज्ञानी कोण नाही देशात, अरे नाही ज्ञानी पण तुला उलथपालथ झाला ना तू. ज्ञानी असून तू अकरा उपयोगी गेले ना सगळे मराठे ओबीसी आरक्षणात. तू असंच म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तू ह्या पुढे गेले लोक, तू तिथंच राहिला आणखीन गेले का नाही हे सत्य आहे का नाही. तू म्हणणार याला शिकलेलं नाही, त्याला शिकलेलं नाही, ते काही हुशार नाही, काही ज्ञानी नाही. ते चॅनलजवळ दुसरं बी म्हणला परत त्यो त्यो म्हणे 3 कोटी मराठी कुठे गेली, 64 किलोमीटर कशाला म्हणतात लई. हे रॉचे शॅडीचे रिपोर्ट आहेत एस आय टीचे, 64 किलोमीटर कशाला म्हणतात. पुण्यात आलता का तू, हां पुण्यात येऊन बघ. तुला म्हणलो मी मुंबई तू पोलावर थांबू वय घेऊन म्हणून, तू थांबला नाही, तुला कसं कळतं 3 कोटी आले का. तू झोपला घरी, घरून म्हणतो कुठे गेले त्याचे 3 कोटी. आता तुला माहित आहे का आझाद मैदान ते वाशी फुल होतं, सगळी मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती. तुला माहिती आहे की तुला काहीच माहीत नाही उगा आपलं का पाहतो. परत म्हणतो त्याला गणित येत नाही, मला तुला गणित येत नाही, तुला गणित येत नाही म्हणतो थांब म्हणलो. देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी, पण माझ्या आरक्षणापुरतं आहे. तुला लोळवा एकट्याला लोळवाय पोता मी निभारे, बाकीच्यांना मध्ये होरगडू नको. अर्धी मुंबई ठप्प झाली होती, मग तिथे शिस्त दिसली आपण सुरक्षित वापस आलो. हो काही जणांच्या खूप इच्छा असते, हे जे आता सोशल मीडियावर बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना, एक तर पैसा आणि पदं पाहिजे असते ते मिळालं नाही, त्यांना जाळपोळ पाहिजे असं ती पण मिळाली नाही. आम्ही शांततेत गेलो, शांततेत घेऊन आलो. आमचे 2 ते 3 टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते आझाद मैदान बघण्यासाठी, बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते सगळे लोक. हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होतं ही किती मॉफ आहे, किती लोक आहेत. त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा. आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवलीत बी काढा म्हणणं होतं, आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होतं, आम्हाला काय होत नव्हती मुंबईची, कुठं झालं तरी आमचा काय प्रश्न नव्हता. त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो, शांततेत आलो, काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, त्याला आमचा नाविलाजी आहे. आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या, गोरगरिबांच्या झाल्या. पाटील तायवाडीने असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काही धोका नाही, ओबीसी आयोग आहे किंवा ओबीसी संघटनांचे मुख्य आहे त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काही धोका नाही, त्यामुळे ते काही त्याच्यावरती राजकारण करायचं नाही. पण उलट असं होतं की काही समन्वयकांचे ऑब्जेक्शन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात, सोशल मीडियावरचे असतील किंवा प्रत्यक्षपणे असतील माध्यमासमोर असतात, ह्याच्याकडे कसं बघतात. त्यांनी मला येऊन सांगा, मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना, जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं. आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून आम्ही माझे हक मारतो, मी लहान भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हक मारतो. तुम्ही सगळेजणं तुमच्यात फोन करा एकामेकात, मराठा समाजालाही सांगतो, तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून, यांना मी आव्हान केलंय, विनंती केली अंतरवाली लिहायची, यांनी सगळ्यांनी यावं, त्यांच्या त्यांच्यात फोन करावे, त्यांनीच दिवस वार ठरवावा, इथं यावं, मला सांगावं काय करायला पाहिजे, तुमच्या काय हरकती आहेत. त्या तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन करून सांगतो आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचं हरकतीचं म्हणणं सरकारला मांडतो. आणखीन काय पाहिजे आता, तुम्ही 4-5 महिन्यापूर्वी सुद्धा हे आव्हान केलं होतं, हो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती, हे सगळं दाखवा. त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय, त्यांना मी विनंती करून बोलवलंय, त्यांचं काय म्हणणं आहे, काय व्हायला पाहिजे या कायद्यात ते मला सांगा. त्यांच्या समोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि सर यांचं म्हणणं लिखी घेऊन सरकारला कळवतो, कळवून त्यांना त्या अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो. आणखीन काय पाहिजे आता, आता मागं वळवळ करायची नाही. तायवाडींनी तेच परत एक मुद्दा घेतो तुम्हाला की भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तायवाडींनी, म्हणजे थोडक्यात तुमच्या अध्यादेशापासून आपण सुरक्षित आहोत असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे ते राजकारण होत आहे अशा प्रकारे त्यांची एक भूमिका. मी पाठीमागे सांगितलं होतं ते तायवाडे भाऊ जे म्हणतात ते बरोबर आहे. मी पाठीमागे काय सांगत होतो की हो राजकारणी माणसांनी त्यांना आत्ता ओळखलं, ते बरं झालं उशिरा होईना त्यांच्या लक्षात आलं,
ह्या राजकारणी म्हणजे याच्या फायद्यासाठी याची धडपड चाललेली, बाकी काय. तो जे राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे, कारण त्यो मध्ये जाणार आहे, त्यांनी लय पाप केलेलं आहे, आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मध्ये जायचं नाही आणि केसी पण मागे घ्यायचं. त्याचं स्वप्न ते, त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतलं आरक्षण मागायचं नाही आहे, 12 बलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाही आहे. त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली, हे त्याचं स्वप्न आहे. आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं की राजकारण करायला लागलाय. हे एका पक्षाचा आहे, विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे, आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे. त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागलाय, याला मोठं मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत, याला केसेस मागे घ्यायच्यात, आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात. काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे, आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पत्करून उपयोग नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागले, तर त्यातून बाहेर निघाले. त्यांनी शान व्हावं आणि ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये शान असन तर, आणि ह्या वयात तर त्यांनी लावूचं नाही आता, आणि त्याचं ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही. चला धन्यवाद. पाटील, आज बजेट सादर होते, काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे, कारण देशासाठी एक महत्वाचा आज दिवस आहे, तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही, घरचं बजेट काय ते घरच्यांवर दिलं होतं तुम्ही, त्यांनी सांभाळलं, मात्र आज देशाचं बजेट आहे, दोन्ही बजेट जवळ आले. नाही त्या बजेटाचं मला नाही कळत काही, कारण पैसे मी हानित नाही ना त्याच्यामुळे. जे हनतो ज्याला जे मुंबईला काही केलं गेल्यावर मिळालं नाही, त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणतात काही मिळालं नाही. त्यांना माहीत असेल, त्यांना विचारलं तरी बरं होईल, मला काय याचं कळत नाही. पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.